किती सांगायचंय मला किती सांगायचंय कोरड्या जगात माझ्या भोवती चार भिंती बोचरे नकार सारे आशा क्षणात विरती बेचैन स्वप्नांची पाखरे हरून जाती मनाच्या SM प्रोडक्शन प्रेझेंट व्हॅलेंटाईन स्पेशल वीक या कार्यक्रमात आपण अजून खूप जोड्या बघितलेल्या आहेत की ज्यांची केमिस्ट्री त्यांचं बॉन्डिंग आणि त्यांची प्रेमाची गोष्ट आपण बघितली त्यांच्यावर आपण व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट केला. आज आपण अशाच एका जोडीला भेटायला आलोय आणि त्यांची केमिस्ट्री म्हणजे ते रिलेशनमध्ये 10 वर्ष होते त्याच्यानंतर लग्नाचा 5 वर्षाचा प्रवास असा एकंदरीत त्यांचा एक 15 वर्षाचं नातं आहे. तर जाणून घेऊया त्यांच्या नात्यातली प्रेमाची गोष्ट. ऋतुराज क्षीरसागर आणि त्यांच्या सौभाग्यवती दिशा क्षीरसागर, वेलकम सर, वेलकम मॅम. थँक यू सो मच. व्हॅलेंटाईन्स डे येतोय आणि तुमचं तर 10 वर्ष प्रेमाचं नातं, नंतर 5 वर्ष लग्नाचा प्रवास, एकंदरीत 15 वर्षाचं तुमचं नातं आहे. पहिल्यांदा दोघं मोठा भेटला ट्युशन मध्ये ना. आम्ही 9th स्टँडर्ड 10th स्टँडर्ड ला मुंशी सरांची ट्युशन आहे, तिथं आम्ही भेटलो. कारण माझी स्कूल आहे ती पण कॉन्व्हेंट ओनली गर्ल्स स्कूल आहे, त्यांची पण ओनली बॉयज स्कूल आहे. सो आम्ही लाईक स्कूल डेज मध्येच ट्युशन ला भेटलो. म्हणजे खूप लवकर प्रेमात पडलात तुम्ही दोघंही एकमेकांच्या. ट्युशन्स मध्ये असताना प्रेमात होतं असं मला वाटत नाही, कारण लाईक फ्रेंड्स फ्रेंड्स असतात, ग्रुप होता ग्रुप होता. आणि आमचा एक आम्ही झेवियर्सची काही मुलं होतो, मुलीपर्सच्या काही मुली होत्या आणि बाकी पण काही शाळेतली मुलं असतील, सर्वांचा आमचा एक ग्रुप होता. आणि ट्युशन्स मधलं आमचं सर्वांचं बॉन्डिंग चांगलं होतं. तोच ग्रुप आम्ही पुढे कॉलेजकडे गेलो आणि त्यात मग ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. ते फ्रेंडशिप आमचं इंटू लव्ह डेव्हलप. ते कधी झालं म्हणजे एक कॉलेजला पहिला कोणाला असं वाटलं When he proposed to me, मला असं आमचं फ्रेंडशिप खूप स्ट्रॉंग होतं, खूप डीप होतं. मग मला ते रुईन करायचं नव्हतं. सो आय थॉट की पहिला मी त्यांना समजून वगैरे सांगेन, म्हणजे हे आपलं कसं होईल का पुढं, उगाच टाइमपास वेस्ट ऑफ टाइम आणि हे सगळं फिलिंग्स आउट करण्यात काय पॉईंट नाही. मग ती तेव्हा मी आय ॲक्च्युली मी पण हो म्हटले. आणि मग त्यांचं ते बिहेवियर, ते इतके म्हणजे इतकी काळजी घेऊन मला इतकं पॅम्पर करायचे, मग त्याच्यामध्ये आय फेल इन लव्ह विथ इट लाईक इव्हेंचुअली. मग इमिजिएट का तुम्ही हा म्हणून नाही सांगितलं? हां, बट नॉट असं मी खूप काही वेळ नाही लावला खरं. हां खरं एक वन आय थिंक 15-20 डेज. आपण तसं रिलेशनशिप मध्ये त्या दिवसापासूनच आहे, बट यू ऍक्टिव्हली परफॉर्मिंग इन दॅट रिलेशन इज आफ्टर 15-20 डेज. म्हणजे होय नाही असं चाललं होतं माझं. बिकॉज तेव्हा आमचं एजच काय होतं, ह्या गोष्टी काही कळायच्याच नाही. आणि मग घरी कळालं तर काय आणि हे कळालं तर काय आणि असं सगळं व्हायचं. पण त्याच्यानंतर वन्स आय डिसाइडेड की बाबा हा आता होय तर होय, मग आफ्टर दॅट मी खूप म्हणजे कमिटेड होते त्यांना. व्हॅलेंटाईन्स डे जो काही पहिला 14 डिसेंबरमध्ये आय थिंक सरांनी प्रपोज केलं, 15 दिवसात तुम्ही हा म्हटला, त्याच्यानंतर इमिजिएट एक महिन्याने व्हॅलेंटाईन्स डे होताच, तो कसा सेलिब्रेट केला? तुमची कल्पना असेल कदाचित, पण 365 दिवस आपण प्रेम व्यक्त करतो. पण ऍक्च्युअली ह्यांना कधी तो दिवस आवडलाच नाही. म्हणजे मी एखाद वेळेस म्हणायचे की आज व्हॅलेंटाईन्स डे आहे आपण म्हणजे काही प्लॅन करूया का वगैरे, तर ते म्हणायचे की नाही व्हॅलेंटाईन्स डे म्हणून काय झालं. मग असं काही नाही, मग ते 1-2 दिवस पुढे मागे असायचं आमचं प्लॅनिंग, पण असं नाही की हा आजच व्हॅलेंटाईन्स डे म्हणून आहे म्हणून आम्ही कधी काय प्लॅनिंग केलं.
म्हणजे की बाबा आज आपल्याला काहीतरी करायचं कुठे डिनर डेटला जायचं काय असं काय आम्ही कधी त्या दिवसासाठी खास असं कधी प्लॅनिंग केलं नाही. होत राहायचं आमचं सारखं काही ना काहीतरी फिरायचं इकडे तिकडे त्यामुळे काय आणि तशी आवश्यकता कधी वाटत नाही बाबा आज स्पेशल डे आणि या दिवशी आपण काहीतरी करावं असं. म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे तुमच्यासाठी आमचं मीटच भांडणानं झालं होतं. आमचं इंट्रोडक्शनच एका भांडणं झालं होतं. काय होतं आमच्या ट्युशनच्या वॉल मध्ये तमा यांचं एक ग्रुप होतं. लाईक असं ग्रुपिझम टाईप होतं ट्युशन मध्ये आणि यांचं एक गँग असं टाईप होत. सो त्या ग्रुप बद्दल वॉल मध्ये कुणीतरी काहीतरी लिहिलं होतं आणि कुणीतरी मिसगाईड केलं की ते मी लिहिलं. त्यांना मी माहिती नव्हते कोण आहे म्हणजे मी काय त्यांना ओळखत नव्हते त्यांना आणि ते पण मला ओळखत नव्हते. सो त्यांना वाटलं मी आहे म्हणून त्यांनी मला अप्रोच केलं विथ अँगर की तू का असं लिहिलंस आणि तुझं काय सांगतो आणि का तुला काय प्रॉब्लेम आहे. म्हणलं मी नाही लिहिलेलं आहे आणि मला काही माहिती नाही आहे आणि माझं हँड रायटिंग पण नाही आहे. पण त्यांच्या त्या अँगरमुळे मी पण अग्रेसिव्ह झाले. मग आमचं भांडण गेलं सरांच्याकडे. मग ते सरांनी आम्हाला बसवून सॉल्व्ह करून मग ते सॉल्व्ह झालं. मग तिथून आमची फ्रेंडशिप झाली ऍक्च्युली की ते सॉरी म्हणजे माझं चुकलं म्हणजे ते म्हंटले मला येऊन तसं भेटले. मी घरी जाताना सायकल घेऊन ते आले होते माझ्या मागून. आणि मग आमचं रूट सेम होतं ट्युशनला जायचं. आमचं रूट सेम होतं. आम्ही दररोज सायकलवर मी शेअर केला की हा नाही हे आहे तर त्यानंतर झालेलं भांडण पहिलं कुठलं होतं? भांडणं छोटी मोठी होतच राहतात आमच्या. पण त्यात पहिलं भांडण असं आय थिंक मला आठवत नाहीये. होत राहतात खूप मलवायचं कोठ नाही काय झालं टेल यू. मी डेंटिस्टच्या अपॉइंटमेंटला गेले होते आणि डॅडींची पहिलीच म्हणजे आमदारकीची इलेक्शन होती आणि ते जिंकले होते. रिमेंबर आणि ते जिंकले होते. नाही पण असं मोठ म्हणजे लाईक असं आठवल्यासारखं की दिवसभर त्यांचा काही फोन नव्हता काही नव्हता आणि जिंकल्यावरती ते ह्याच्यामध्ये सेलिब्रेशनमध्ये ते बिझी होते आणि मी डेंटिस्टकडे होते. तिकडनं आले घरी तरी ह्यांचं काय फोन नाही काय नाही. मला माहिती होतं जिंकल्यानं मग तो फोन झाला आमचा. म्हणजे तुमचा काही फोन नाही तुम्ही मेसेज नाही काय नाही वेर आर यू व्हॉट आर यू. मग डॅडी असं असं जिंकले आमदार झाले. म्हणलं सो व्हॉट आमदार झाले मला आमदार हे काय माहितीच नव्हतं. सो त्या गोष्टीवर ना मी इतकं लाईक हे केलं आमदार झाले ओके. म्हटलं काय याच्यामध्ये मग त्या गोष्टीवर म्हणजे मला ऍक्च्युअल मध्ये माहिती नव्हतं आमदार हे काय असतं आणि इलेक्शन किती मोठी आहे किंवा काय केवढं मोठं एक रेकग्निशन. सो त्या गोष्टीवर ना आम्ही आय थिंक सो तो फुल डे वी वर ऑन फाईट यु नो. त्या दिवशी अशी म्हणजे एक होती. सो आय वॉज दॅट हे इनोसेंट की मला ऍक्च्युली काही माहिती नव्हतं त्याबद्दल. सो हा हे मोठं एक मला त्यानंतरच एक पहिलं आठवतं. पण त्याच्या अगोदरच मला असं की छोटं मोठं नवीन नवीन होतं त्यामुळे काही मला वाटत ते भांडणं खूप मोठी अशी होती. आजही होत असणार मोस्टली आय थिंक असते मला तरी असं नाही ते ट्राय करतात. कारण त्यांचं कसं आहे पहिल्याच ट्राय मध्ये मानून जायचं. अच्छा या तसं मोस्टली इट इज मी आणि असत त्यांचं पण. कसं बनवतात सर त्यांचं बनवायचं कसं आहे की रूम मध्ये आल्यावरती ते ही विल प्ले अ नाईस म्युझिक छान सॉंग्स लावतात ते आणि मग त्यांचं असं ते मला हेल्प करायला स्टार्ट करतात. काही असेल ते रूमचं काय मुलांचं असेल असं नाही म्हणजे हे कायमच करतात. पण त्या दिवशी थोडं एक्स्ट्रा असत आणि म्हणजे त्यांचं त्यांनी ते काम डाऊन झालेले असतात. सो ते नॉर्मल असं थोडस जास्त स्वीट वागायला लागतात. सो तसं तसं ते मग कूल डाऊन होत आहे आणि मी पण असं काय मग धरून बसत नाही कुठलीही गोष्ट. कारण काय थोडीशी छोटी मोठी एक दोन हे असतं ते लेट गो करते ते पण लेट गो करतात.
आणि होऊन जातं आमचं. तसं काय स्पेशल वेगळं काय असं. सर तुम्हाला कशा बनवतात? आमचं ऍक्च्युली म्हणजे कधी असं फाईट झाले की आम्ही एकत्र बसतो म्हणजे त्याच इनिशिएट करतात म्हणायला काही हरकत नाही. पण ठीक आहे आम्ही एकत्र बसतो आणि बोलून सॉर्ट आउट करतो. म्हणजे जेवढा आपण जास्त बोलतो तेवढा आपण म्हणजे ते एक मॅच्युरिटी येते आपल्या टॉकला आणि त्यातनं ते आपोआप सॉर्ट आउट होऊन जातं. कारण जितकं जास्त आपण मनात ठेवतो तितकं ते आपल्या मनात त्याच्याबद्दल एक हेटेड एक अँगर वाढत जातं. त्यामुळे जितकं आपण बोलाल तेवढं त्या गोष्टी लवकर हील होतात लवकर सॉर्ट आउट होतात. आणि त्यांच्याकडनं शिकलो. हो मला असं बसून तो टॉक लागतो की माझं तुम्हाला काय नाही आवडलं मी कुठे चुकले होते मग त्यांनी सांगितल्यावर मला कळणार की बाबा ठीक आहे हे माझं चुकलं होतं मग नेक्स्ट टाइम आय डोंट डू इट. आणि मग त्याच्यावरती त्यांचं काय बिहेवियर असेल जे मला आवडलं नसेल तर मी त्यांना सांगते. ते पण काळजी घेतात की ते रिपीट नाही झालं पाहिजे. असं 10 वर्ष तुम्ही रिलेशनशिप मध्ये होता तो टाइम बँक बेस्ट होता की लग्नानंतर हे 5 वर्ष ती बेस्ट आहे? ऍक्च्युली दोन्ही त्या ठिकाणी एकदम बेस्ट आहेत. बिकॉज प्रत्येक लाईफच्या फेजमध्ये तुम्हाला इव्हॉल्व व्हायला लागतं ॲज अ पर्सन. मग तेव्हा आमची मॅच्युरिटी लेवल अंडरस्टँडिंग आम्ही या जगाला बघितलं नव्हतं काय माहिती नव्हतं. पण जसं जसं आम्ही टाइम जास्त या रिलेशनशिपमध्ये स्पेंड केलं तसं कळालं की जेवढं तुम्ही एकमेकांना अंडरस्टँड करता तेवढं म्हणजे बाकीचं बाहेरचं जे वातावरण आहे ठीक आहे असतं म्हणजे सगळंच असतं कॉलेज आहे तुमचं बाकीचे रिस्पॉन्सिबिलिटी ते तुम्ही म्हणजे त्याच्यावरती फोकस ठेवून ह्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट. बिकॉज 10 वर्ष एका रिलेशनशिपमध्ये राहणं इज व्हेरी डिफिकल्ट. कमिटमेंट देऊन की बाबा ठीक आहे म्हणजे सटकायला खूप असतात कारण की नाही मी हे नाही मला हे नको हे नको ब्रेकअप झालं हे झालं तसं पण फेज येऊन गेलेलं आहे आमच्या. तसं पण नाही की खूप स्मूथ खूप छान फिल्मी लव्ह स्टोरी नाही. खूप आम्ही कष्ट घेतले दोघांनी त्या टिकवून ठेवण्यासाठी आणि लग्नापर्यंतची आमची जी जर्नी आहे ती डिफिकल्ट होतीच खरं तेवढीच ती स्वीट पण होती आणि आमचं त्याच्यामध्ये कष्ट पण खूप आहे ते टिकवून ठेवायला. आणि आफ्टर मॅरेज ऑल्सो मला असं घर पण असं मिळालं की माझं घर आणि हे घर ह्याच्यामध्ये फार काही फरक नाही लँग्वेज आणि कल्चर एवढं सोडलं तर. आणि पॉलिटिक्स हे माझ्याकडे तिथं नव्हतं. सो इथं आल्यावर मी वर्षभरात हळूहळू हळूहळू ॲडजस्ट होत गेले आणि मम्मींच्या हाताखाली मग कसं त्यांच्या मागे मागे सगळं सगळं अजूनही करते थोडं 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 ते सांगतात तसं किंवा त्यांचं हे करत बघत करत असते. सर तुमच्यासाठी ती जर्नी आणि ही जर्नी कम्पेअर करायला गेलं तर म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणीच आपण काय म्हणणार. कारण ते 10 वर्षाचा जो काळ होता त्यावेळेला आपल्यावर काही रिस्पॉन्सिबिलिटी नव्हती. आपण एक फ्रीडम एक वेगळ्या प्रकारचं फ्रीडम त्यावेळेला असतोय. आपण काही जरी केलं तरी म्हणजे स्वतःच आपल्या मनात ठरवलं आणि आपण ती गोष्ट करू शकत असतो. पण आफ्टर मॅरेज थोडे रिस्पॉन्सिबिलिटी येतात थोडं इथं फ्रीडमवर पण थोड्या बाधा येतात. त्या पण ही लाईफ त्या ठिकाणी सुंदरच होती. कारण 11th-12th जे आमचं एक बॉन्डिंग म्हणा किंवा जे आमचं फिरणं म्हणा जे आपण चाइल्डिश असतो त्यावेळेला आणि त्यावेळेची जी आम्ही मजा केली ती कदाचित आज जर करायचं म्हटलं तर आपण करू शकत नाही. वेळेचा पण प्रश्न येत नाही. पण मी टू व्हीलर काढली बसलो गेलो गोळा खाल्ला असं म्हणजे या गोष्टी होत नाही. त्यावेळेला ज्या गोष्टी झाल्या त्या आता करायचं म्हणतात तर ते होत नाही. त्यामुळे ती म्हणजे माझ्या दृष्टीनं 11th-12th आमचा काळ होता किंवा जे म्हणजे त्यांचं विवेकानंद कॉलेजचं टाईम म्हणजे 3-4 सुरुवातीची जे 3-4 वर्ष होती त्यावेळेला आम्ही खुल्या म्हणजे फ्रीली एकदम एन्जॉय केलं. आता कसं थोडे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत माझं थोडं साहेबांमुळे माझं थोडं चालू असते पॉलिटिकल करिअर असते. मी जितका वेळ त्यावेळेला देऊ शकत होतो तितका वेळ आता नाही देऊ शकतो. कदाचित त्यावेळेला आम्ही 10 तास एकत्रच असायचो दिवस दिवसभर एकत्रच असायचो. त्यामुळे कारण कॉलेजेस असायचं 6 वाजेपर्यंत सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कॉलेज. सकाळी 8 पासून ट्युशन्स मध्ये एकत्र ते रात्री 9-10 नंतर घरी गेल्यानंतर एकत्र नंतर फोन आणि काहीतरी चालू असायचं. त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत बेबीज आहेत आम्हाला 2 त्यामुळे लग्न करायचं. आता चलो ही रिलेशनशिप मध्ये आम्ही आलो मग ते मी लग्न करण्याचं डिसाईड कधी केलं? म्हणजे सुरुवातीपासून हे डोक्यात होतं की नाही? सुरुवातीपासूनच होतं. त्यांच्या घरी माहित होतं माझ्या घरी पण माहित होतं. त्यांच्या घरी लवकर कळालं थोडस आणि त्यांच्याच थोड्याशा स्पॅन नंतर माझ्या घरी पण कळालं. आणि कसं होतं ऍक्च्युली बेसिकली आमचा ग्रुप होता तो खूप मोठा होता. सो माझ्या घरी मम्मी म्हणायची की तुम्ही इकडे तिकडे सगळी जाणार त्यापेक्षा तुम्ही कायम घरी येत जा. सगळ्या तुझ्या फ्रेंड्सना तू घरी घेऊन येत जा. घरी तुम्हाला काय गप्पा मारायच्यात गप्पा गोष्टी
मग माझे फ्रेंड सगळे घरी यायचे, मग तसं ह्यांना पण मम्मी डॅडी सगळे ओळखायचे, त्यामुळं नेचर वाईज ते कसे आहेत काय आहेत खूप सगळ्यांना माहिती होतं की किती केअरिंग आहेत, किती असं एकदम सिम्पल काइंड ऑफ अ पर्सन आहे. मग म्हणजे ओळखून बोलून चालून सारखं हाय हॅलो. मग ह्यांच्या पण इथे फंक्शन्स असायचे तेव्हा मग मम्मी मला बोलवायच्या की भगिनी आहे किंवा काय वेगळे कार्यक्रम आहेत, तर मला इन्व्हिटेशन द्यायचेच त्या, मग मी पण यायचे. त्यामुळे स्वभाव सगळ्यांचे ओळखूनच होतो आम्ही, त्यामुळे लग्न झालं पण असं वेगळं काही मला वाटलं नाही. त्यामुळे इतकं म्हणजे पटतीशी माझी ती लाईफ ही लाईफ, फक्त रिस्पॉन्सिबिलिटीज वाढल्या, बाकी काही माझं चेंज झालेलं नाही, फक्त खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आणि त्या असणारच, त्याला काय हे नाही. त्यामुळं बाकीचं सगळं सेमच आहे. आणि तुम्ही मग असे म्हटलं की साहेब आमदार झाले आणि ते माझ्यासाठी म्हणजे सरप्राईज होतं की मला ते काय आहे हेच माहित नाही. पण मग जेव्हा राजकारणात उतरतो आपण, किंवा आता साहेब ऑलरेडी आहेत, समाजकारणापासून त्यांची सुरुवात झाली आहे, राजकारणापर्यंतचा त्यांचा प्रवास आहे जो की तुम्हाला कदाचित माहित नव्हता लग्नाच्या आधीपर्यंत. पण मग जेव्हा तुम्हाला हे सगळं कळालं तेव्हा मग तुम्ही त्यावर डिसिजनवर ठाम होता की बिझनेस करणाऱ्या फॅमिली तुम्ही राजकारणातल्या फॅमिलीत येणार आहे, मग ते सगळ्या गोष्टीवर खाली होणं, अप्स अँड डाऊन्स फार असतात ह्या गोष्टींमध्ये, तेव्हा तुम्ही त्या गोष्टींना फेस करण्यासाठी ठाम होता की नाही ठीक आहे ओके चलो मी जो डिसिजन आधी घेतलाय तो मला असंच पुढे कॅरी फॉरवर्ड करायचं. हो म्हणजे बेसिकली माझं तर म्हणजे मी डिसाइड एकच होतं, मी एकाच थॉट वरती अडमेंट होते की लग्न करायचं. मग आता पुढचं सगळं कसं करायचं ते नंतरचं नंतर, जसं आपण पाण्यात पडतो आणि पोहायला शिकायलाच पाहिजे आता याला पर्याय नाही, तशातला तो प्रकार होता. आणि मला काहीच करावं लागलं नाही, मी आपोआप ते सगळं होतच गेलं. म्हणजे असं म्हणतो ना की आणि तसं काही मेजर काही गोष्ट नाही आहे, म्हणजे असं स्ट्रेसफुल आहे किंवा माझ्यावरती कुणीतरी प्रेशर घातले किंवा बर्डन आहे माझ्यावरती आहे तसं काही नाही आहे. जसं आपण एका घरात लग्न करतो आणि आपल्याला जेवढं कळायला लागलंय जे जेवढं आपल्याकडनं होत आहे ते आपण जर त्या घराला दिलं तर ते तिथून रेसिप्रोकेट होतं. मग तसंच सगळ्यांच्याकडनं पण मला तसं मिळत आलं, केअर लव अफेक्शन तसं मी पण देत गेले ते पण देत. त्यामुळं बाकीचं जे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत ते एवढं मॅटर नाही झालं. आणि मग कसं बाकीचं प्रचार म्हणा, रॅलीज म्हणा, हे सगळं तर आय वॉज नॉट द पर्सन टू मॅनेज दॅट. सो मी फ्रंट लाईनमध्ये नव्हते त्याच्यावरती काम करत. सो जसं ते होत गेलं आहे पार्टिसिपेट, मग ते मम्मींच्या मागून 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 मागूनच, पण तसं काय एवढं काय नाही वाटलं मला. सो ठरवलेलंच होतं की लग्न तरी करायचं आता पुढचं पुढं. सर आता राजकारणात होत आहे, आधीपासून होत आहे साहेबांच्या बरोबर, पण आता ते स्वतः इंडिव्हिज्युअली उतरणार आहे, तर मग एक त्यांची वाईफ म्हणून किंवा एक बॅकबोन म्हणून बघतात, पुरुषाच्या मागे स्त्री असती हे एक समीकरणच आहे समाजात, तर मग बॅकबोन म्हणून तुमची भूमिका काय? आता कसं आहे पॉलिटिक्समध्ये ते स्वतः उतरल्यावरती माझ्यावरती किती रिस्पॉन्सिबिलिटी आहे अजून हे मला पुढं स्पष्ट नाही दिसत आहे. पण जेव्हा डॅडी पॉलिटिक्समध्ये आहेत आणि मम्मी किती करतात किंवा आम्ही सगळे फॅमिली म्हणून किती करतो हे सगळं मी बघितलंय या 5 इयर्समध्ये लग्नानंतर. पण आता एका सक्सेसफुल मॅनच्या मागे एका वुमनचा हात असतो, सध्या तरी ते वुमन माझे मदर इन लॉ म्हणजे त्यांच्या मम्मी. सो जे काही असतं माझं हे अशी रिलेटेड ते मी त्यांना विचारून सगळं करते आणि ते जे काय मला सांगतात की दिशा हे बघ आता आपण असं करायचं आता आपण असं करायचं ते सगळं मी डोक्यात घेऊन तसं तसं म्हणजे मी करायला म्हणजे आहे पुढं की बाबा ठीक आहे आपल्याला असं करायचं असं करूया आपण असं करूया. मग बाकी कसं आमचे प्रचार वगैरे असतात, मग थोडे थोडे सेक्शन्समध्ये आम्ही डिवाइड करतो, ते थोडा कव्हर एरिया ते करतात थोडा एरिया कव्हर मी करते, मग असं करत करत मग भैया असतात बाकीचे सगळे असतात, त्यामुळं ते तरी आहेच. परत आता पुढे कसे कसे कार्यक्रम घेतात ते सगळं बघून आहे आमचं पाठ जेवढं होतंय तेवढं सगळं तरी द्यायला आम्ही 100% आहे. सर तुमचे काही ड्रीम्स आहेत जे तुम्ही मॅम बरोबर शेअर केलेत लग्नाच्या आधी, असे काही ड्रीम्स जे स्पेशल आहेत की मला हे करायचंय मला ते करायचंय असं? प्रत्येक मुलाचं एक ड्रीम असतंच की आपण स्वतः एक सेल्फ इंडिपेंडेंट असावं. पण मी माझं लकच म्हणतो की मी या फॅमिलीमध्ये माझा जन्म झाला आणि आई वडिलांसारखे म्हणजे दोघं जण सुंदर एक मला मार्गदर्शन करणारे म्हणा किंवा कायम
प्रोत्साहन देणारे आई वडील मला मिळाले. त्यानंतर दिशाच्या रूपाने एक चांगली पत्नी जी माझं घर सांभाळते, मला सांभाळते, माझ्या मुलांना सांभाळते, ते माझ्या आई वडिलांचं देखील तितकंच चांगल्या पद्धतीने काळजी घेते. आणि हे सगळं सुरू असताना स्वतः मी सिव्हिल इंजिनियर आहे, सिंहगड कॉलेजमधून मी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं. ते मग कोल्हापूरच्या प्रोग्रेसच्या दृष्टीने माझं एक नक्कीच व्हिजन आहे. नुकतीच मी मागच्या वर्षी एक 2 रोडची संकल्पना कोल्हापूर समोर ठेवली होती, तेव्हा कोल्हापूरचे रस्ते कसे असावे, कारण कोल्हापूरचे जशी रंगखळ्यासाठी कोल्हापूरची ओळख आहे, जशी अंबाबाई मंदिरासाठी कोल्हापूरची ओळख आहे, तसेच खड्ड्यांसाठी देखील कोल्हापूरची एक ओळख आहे. ते आपलं दुर्दैव आहे, सर्वांचं आपलं दुर्दैव आहे. आणि त्या दृष्टीने मी कोल्हापूरचे रस्ते कसे असावे अशा पद्धतीचा 72 लाखाचा रस्ता आपल्या नगरविकास खात्यातून शिरसागर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर केलेला आहे. त्याचं काम देखील आता चालू आहे. पण म्हणजे रस्त्याचा दर्जा कसा असावा, त्याचं क्वालिटी म्हणजे त्याची मेंटेन कशा पद्धतीनं केला पाहिजे, त्याच्यावर आपण काही विविध प्रकारचे ट्रीटमेंट्स करू शकतो जेणेकरून तो वर्षानुवर्ष तसाच चांगल्या पद्धतीचा राहील. त्याचं ब्युटिफिकेशन आपण कसं करू शकतो, म्हणजे मग त्याच्या दोन्ही बाजूने दिवे लावणे म्हणा, किंवा चौकाचौकात खायमास उभा करणे, किंवा असं त्याला वॉकिंग ट्रॅक्स करणे दोन्ही बाजूला, किंवा एखादा चौक असा डेव्हलप करून त्याला गार्डन झोन सारखा असं गार्डन फ्री झोन असा मॅन फ्री झोन गार्डन झोन असा करणे, अशा पद्धतीचा एक रस्ता आम्ही वरच्या साईडला मी पापड तिथे डेव्हलप करत आहे. अशा पद्धतीचं कोल्हापूरसाठी चांगल्या पद्धतीचं विजन आम्ही ठेवतो, जेणेकरून कोल्हापूरमध्ये विविध आय टी कंपनीज देखील यावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. कारण माझेच बरीच मित्रमंडळी पुण्यात, मुंबईत, बेंगलोरमध्ये यासाठीच त्यांना वर्क करावं लागतं. तिथं त्यांना असं काही नाही की फार पगार ते मिळवतात, 30-35 हजार रुपये स्टार्टिंग पासून त्यांना काम करावं लागतंय. तर हेच जर कोल्हापूरात आपल्याला 20-25 हजार तरी मिळालं तरी आज तो युथला सफिशियंट आहे, ऍट द बिगिनिंग त्यांना सफिशियंट आहे. त्यामुळे आय टी कंपनीज कोल्हापूरमध्ये यावा हे एक आमचा प्रयत्न आहे. असे विविध कोल्हापूरच्या दृष्टीने, डेव्हलपमेंटच्या दृष्टीने माझे देखील प्लॅन्स आहेत. साहेबांचीच मला ती शिकवण आहे. पहिल्यापासून आम्ही एक रुटीन सेट केलंय की सकाळी आम्ही 10-10:30 आसपास बाहेर पडतो, पण दुपारी काय जरी असं तरी 2:30 आम्ही घरी येतो. लंच करून तेवढा फॅमिली बरोबर एक तास देतो, दुपारचा आम्हाला दररोजचा मिळतो. आणि मग रात्रीचं काय सांगता येत नाही, कधी कधी 10-10:30 पण रात्री पण म्हणजे सगळी आम्ही घरी आलो की 10-10:30 नंतर आम्ही साहेबांच्या रूम मध्ये सर्वजण आम्ही 5 जण कुटुंबातली 5 व्यक्ती आम्ही रूम मध्ये असतो. दिवसभराची चर्चा करतो, उद्या काय करायचं याची चर्चा करतो, इकडच्या तिकडच्या बऱ्याच गोष्टी आम्ही डिस्कस करतो. त्यामुळे आमचा फॅमिली टाइम चांगला स्पेंड आम्ही करतो. परत वीक मधनं एकदा कुठं ना कुठंतरी बाहेर जाणे हे आमचं चालूच असतं. म्हणजे फॅमिलीला जेवढा वेळ देणं शक्य आहे तेवढा वेळ द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. लग्नाच्या आधी पण बनवली आहे. लग्नाच्या नंतर पहिली डिश असं आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मिसळ सकाळी तुम्ही बनवली होती. डॅडीचे फ्रेंड्स आले होते सगळे. म्हणजे मी आणि मम्मीनेच मध्ये मिसळच म्हणावी लागेल. मिसळच म्हणते. मला गाजरचा हलवा आधीपासून आवडतो, त्या छान करतात. पाणीपुरी आवडते मला, छान करतात. म्हणजे स्वीट आणि तिखटाचं कॉम्बिनेशन आहे ऍक्च्युअली ते. जर असं झालं की आता पुढं साहेब खूपच बिझी झाले आणि त्यांना तुम्हाला वेळ देता नाही, जसं म्हटलं की आधी तुम्ही 10 तास एकत्रला असायचा, जो की आता कदाचित तुम्हाला तेवढा वेळ नाही देता येत एकमेकांसाठी, मग दॅट टाइम तुमचं काय सजेशन असेल? काय अपॉइंटमेंटच मागावी लागेल? नाही तसं नाहीये, पण प्री प्लॅन करून गोष्टी कराव्या लागतील. लाईक इफ आता त्यांचं वीकचं काय स्केड्यूल असेल ते बघून मग विकेंडला टाइम असेल तर वीकमधनं 1 day सफिशियंट आय थिंक. आउटिंगला गेलं, कुठं मुलीला गेलं किंवा डिनर डेटला गेलं, बिकॉज मुलांच्यामुळं असंही वेळ मिळत नाही. त्यांच्या रुटीनमध्ये आम्ही इतकं एक्झॉस्ट होतो की मग कुठंतरी जायचं जरी ठरवलं तर एक एकदा आम्ही प्लॅन्स कॅन्सल करतो की जाऊ दे आज झोपूया. म्हणजे असं होतं की कारण दोघंही खूप लहान आहेत अजून, कदाचित पुढं होईल आमचं थोडंसं रुटीन बसेल, मग तसं आम्ही थोडंसं प्री प्लॅन करून मॅनेज करून थोडं टाइम काढणार. आणि आताही काढतो आम्ही, तसं काही वाटत नाही की खूप आम्हाला एकमेकांसाठी वेळ मिळत नाही किंवा कमी आहे असं काही नाही. वीकमधनं आता आम्ही परवाच जाऊन आलो, सो तसं काही नाही वाटत.
सर जसं म्हटले की आम्ही आधी कसं बाईकवरून फिरायला वगैरे जायचो, पण आता ते शक्य होत नाहीये. तुम्ही मिस करता ते दिवस खूप. या ऑब्विस आहे ना ते, म्हणजे नॉट बिकॉज बाईक वरून वगैरे, बट ते एक फ्रीडम वेगळं होतं. आता काय बाईकच्या ऐवजी कार पण जातो पण आम्ही फिरायला वगैरे, तसं नाही. पण हे कुठं जायचं हे माहिती नसतं ना, बाईक वरून फिरतोय पण कुठे चालोय माहित नसतं. असंच कुठेतरी फिरून आलो. आता कसं, हा 10 वाजता दिशा रेडी राहा, इथं जायचंय, 8 वाजता इथं जायचंय, गाडीत बसलं की आपल्याला माहित असतं आता कुठं जायचं, तो ठरलेला असतोय ना. सो ते दिवस आणि हे दिवस कम्पेअर होत नाही, कारण तेव्हा कसं पटदिशी बसलो गाडीवर, चला कुठं जायचं थांब बघूया, चला असू दे कुठेतरी ठरूया, असंच कुठेतरी चक्कर मारून आलो, पाणीपुरी खाऊन आलो किंवा गोळा खाऊन आलो. सो तसं काय नाही, पण आता जसं जसं आता आपला जो फेज आहे त्याप्रमाणे सगळं लाईफ आहे आणि ते तसंच राहणार. आता पुढं कदाचित मोर हॅक्टिक होणार. तुम्ही प्रिपेअर आहात त्याच्यासाठी? आय एम प्रिपेअर्ड. येस. सून म्हणून जेव्हा तुम्ही पहिल्यांदा घरात आला तेव्हा घरातल्यांनी तुम्हाला काही सजेशन दिले असेल? ऑब्व्हियस आहे की सून म्हटलं की परंपरा रुढी, मग घरातल्या चालीरीती या गोष्टी सगळ्या, प्रत्येक घरातलं रुटीन वेगळं असतं, शेड्यूल वेगळं असतं, प्रत्येकाचे स्वभाव आवडीनिवडी ह्या सगळ्या गोष्टी जराशा वेगवेगळ्या असतातच. तर मग तेव्हा तुम्हाला काय सजेशन्स होते घरातल्या? सजेशन्स असं काही नव्हतं, पण हा आता जर वन डे ॲट अ टाइम, म्हणजे मी पहिला दिवस, आता हा दिवस मी किती चांगला करू शकते माझ्या डोक्यात हेच होतं. सो मी तसं एक हा दिवस कसा पार व्यवस्थित पाडायचं, दुसऱ्याचं उद्याचं उद्या, दुसऱ्या दिवशी असं. पण कसं असं प्रॉपर कधी बसून मला असं सजेशन्स दिलेत की असं नाही करायचं आणि ते तसं नाही, असं काही नाही झालेलं. आता कॉमन सेन्सच्या मनाने, आता माझं कसं आहे, लाईक आपण कुठल्या फॅमिलीला बिलॉंग करतो आफ्टर मॅरेज, सो आपण कसं वागलं पाहिजे काय, म्हणजे ते माझं मी माझ्या पद्धतीनं करते. सो त्यामध्ये मला कधी मम्मींनी किंवा डॅडींनी किंवा घरच्यांनी कुणी असं म्हटलेलं नाही आहे की हे तू असं करतेस हे चुकीचं आहे. आणि माझ्या साईडनी मी पण ट्राय केलं की मी तसं वागायला नाही पाहिजे म्हणून. सो काही असेल म्हणजे बेसिकली, सो मी नॉर्मलीच बिहेव करते. जसं तिथं पण मी माझ्या घरी होते तसंच इथे करते, फक्त इथे कसं थोडंसं मी लक्षात ठेवून की बाबा हा आपण हे. सो नाही असं काही नाही की बाबा सजेशन्स दिलेत किंवा काय, असं काही नाही. जसं साहेब राजकारणात सक्रिय आहेत, आई पण राजकारणात सक्रिय आहे तसं म्हणायला हरकत नाही, पण मग तुम्हाला असं वाटतं का की माझी अखंड फॅमिली हे सगळं करते तर मग मीही याच्यात उतरावं? नाही, मला असं काही नाही वाटत. नाही, मला तसं काही वाटत नाही, बिकॉज पॉलिटिक्स इज नॉट माय फोर्टे. म्हणजे मला असं त्याच्याबद्दल कम्प्लीट नॉलेज नाही आहे. हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. आणि ठीक आहे, त्याच्यातून मी घेऊ शकते, अजून नॉलेज मिळवू शकते, पण तसं मला पण स्वतःहून काही फारसा त्यात इंटरेस्ट नाही. सो म्हणजे बेसिकली फ्रंट लाईनवर ॲज अ कॅन्डिडेट म्हणून मी स्वतः नो, नाही असं मला नाही कधी वाटलं. लग्नाच्या आधीचं फॅमिली बॅकग्राऊंड हे तुमचं वेगळं होतं आणि लग्नानंतरचं वेगळं. राजकारण म्हटलं की वर खाली असतं, मीडियामध्ये काही गोष्टी पॉझिटिव्ह निगेटिव्ह, चर्चा लोकांची पॉझिटिव्ह असते निगेटिव्ह असते, या गोष्टी तुमच्यासाठी लग्नानंतर खूप नवीन होत्या. मग तेव्हा तुम्हाला थोडंसं दडपण यायचं, त्रास व्हायचा की पॉझिटिव्ह निगेटिव्ह या दोन्ही गोष्टी बोलल्या जातात, राजकारण म्हटलं की ते आलंच, मग दॅट टाइम तुम्ही कशा फेस करता? नाही म्हणजे मला न्यूजपेपरचा फारसा फरक नाही पडायचा, पण मला काय वाटायचं म्हणजे मी स्वतः बघायचे की डॅडी काय काय करतात, ते किती करतात आणि ते स्वतःसाठी किती करायला लागलेत आणि दुसऱ्यांसाठी किती करायला. सो एवढं सगळं दुसऱ्यांसाठी करून सुद्धा जर ती लोकच समोरून नाराज होत असतील, म्हणजे त्यांच्याकडनं तो म्हणजे एवढं त्यांच्यासाठी केलंय आपण, खरं त्यांना त्याची जाणीव सुद्धा नसेल, मला त्या गोष्टी हर्ट व्हायच्या. की पेपर आणि न्यूज हे पहिल्यापासून मला असं वाटतं की ठीक आहे की त्याच्याकडे लक्ष न दिलेलं बरं, बिकॉज काय आहे डिटेल ते त्यांना मी विचारून घ्यायचे ऋतूंना काय झालं काय, मग ते त्यांच्याकडून मला जेवढं कळतंय दॅट वॉज लाईक यु नो असं न्यूट्रल. पण मी बघायचे ना की एवढं करून पण म्हणजे मला दुःख व्हायचं की कसं काय, मग मला कळत गेलं की शेवटी इट इज पॉलिटिक्स, सगळेच काय खुश राहणार नाही आहेत, एव्हरीबडी इज नॉट गोईंग टू बी प्लीज्ड. मग त्यातूनच ते चालत राहतं अँड शो मस्ट गो ऑन. सो ते त्यातूनच मी शिकले आणि त्यात आता मी जरा ऍडजस्ट झाले की आपण किती जरी केलं लोकांसाठी तरी लोक ही नावं ठेवणारी ठेवतात, जी मानणारी आहेत ती मानतात,
त्याच्यामध्ये आपण कुणाचंही काही करू शकत नाही आणि ते कम्प्लिटली ते त्यांच्या हातावर असतात. सो आपण आपला रोल प्ले करायचा, त्यांचं ते ठरवतील बाकीचं. सरांच्या प्रेमात पडला, लग्न केला, तर त्यांच्या काय अशा क्वालिटीज होत्या? तीन, किमान तीन सांगायच्या. हां, जे म्हणजे मला खूप आवडतात. I don't think drinking, smoking is bad for, you know, health and you should not do it. It is bad for your health. आणि मला असं नाही म्हणायचं की ते करतात जे ते चुकीचं आहे किंवा करू नये असं मी म्हणत नाही, पण ही डज नॉट. सो आय रिस्पेक्ट हिम फॉर दॅट. सो असं नाही आहे की आमचा सोशल ग्रुप आहे जो म्हणजे सगळा कोणीही घेत नाही आणि मला आवडतच नाही ती लोक आणि असं तसं नाही. पण त्यांच्या ग्रुपमध्ये सगळे ड्रिंक करतात, सगळे स्मोक करतात आणि आय एम ऑल्सो फाईन किंवा ओकेजनली कधी घेतलं तर इट्स कूल, बट तसं पण नाही. ही नेव्हर ड्रिंक्स, ही नेव्हर स्मोक. सो दॅट वॉज देन फर्स्ट थिंग. दुसरं म्हणजे ठीक आहे, आता तेव्हा पण 10 वर्ष एवढं कमिटेड राहणं त्यांच्याकडून तर इतके जास्त एफर्ट्स होते की मला असं वाटलं की एवढे कष्ट कोण घेत आहे. लाईक यु नो, मला असं ते फील व्हायचं की एवढं आपल्यासाठी कोण करत आहे. सो दॅट वॉज द अदर थिंग. आणि दुसरं म्हणजे इज व्हेरी केअरिंग. मी म्हणजे एक इन्सिडेंट सांगते मी तुम्हाला. मी एकदा म्हणजे कॉलेजला गेले होते आणि माझं लेक्चर सुरू होतं, क्लासमध्ये मी बसले होते आणि आमचं छोटंसं काहीतरी किरकोळ भांडण झालं होतं आणि माझी ॲक्टिवा मी घेऊन जायचे. सो मी पार्किंगमध्ये पार्क केली तिथे विवेकानंद कॉलेजच्या, इतक्या गाड्यांमध्ये त्यांनी ती माझी गाडी शोधून त्याची डिक्की खालनं ते काहीतरी करून करून उघडून त्याच्यामध्ये ते अपोलोजाय सॉरीचा एक लेटर छोटंसं स्लिप त्या डिक्कीत घातला होता अँड देन ते बंद करून ठेवलं होतं त्यांनी परत आणि गेले होते ते. सो मी रिटर्न घरी जाताना ते स्कार्फ बेफ अँड ऑल बांधायला ते मी उघडलं. त्याच्यात मी म्हणलं हे कुठलं काय आहे, मग ते बघितलं, मग ह्यांनी कधी ठेवलं याच्यात, मग माझी किल्ली त्यांच्याकडे कशी येणार. पण तसं काही नाही, त्यांनी त्यांच्या फ्रेंड्स बरोबर येऊन ते काहीतरी जुगाड करून त्याच्यात ते ठेवून गेले होते. अशा त्यांनी खूप माझ्यासाठी गोष्टी छोट्या छोट्या इतक्या केल्यात की एफर्ट्स दिसून येतात. म्हणजे एक फोन करणं सॉरी म्हणणं आणि हे करणं याच्यामध्ये फरक आहे. सो अशा खूप गोष्टी, एका घरी आले होते ते असंच भांडण झालेलं म्हणून माझ्या घरात गेस्ट बसलेले, मला माहित नव्हतं की हे येणार किंवा काय, कारण भांडणच झालेलं आम्ही बोलत होतो. आणि मी आमचं कसं आहे, घर हॉल आहे असं आणि दरवाजा आहे, डायरेक्ट असा हॉल आहे मोठा. आले ते बलून सोडून गेले निघून, ते हॅलोजनचे बलून आले आले सोडले, ते वरती सगळे जाऊन चिकटले आणि गेले. मग मी बाहेर आले होते, मी म्हणले बलून्स कुठनं आले. आणि मग त्याच्यानंतर त्यांचा एक मेसेज आला होता फोनवरती सॉरीचा म्हणून. आणि त्याच्या म्हणजे असे खूप गोष्टी केल्या त्यांनी, चॉकलेट्स, बलून्स, फ्लास, छोटं 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 छोटं. त्याच्यामुळे असं वाटायचं की एवढे एफर्ट्स घेतले. आणि ही ऑलवेज मेक्स एफर्ट्स, ही ऑलवेज डज, अजून सुद्धा ही टेक्स एफर्ट्स. अजूनही ते आहे कुठं, चॉकलेट्स, बलून्स अजूनही आहेत. सर तुम्हाला कोणत्या तीन क्वालिटीज आवडतात? पहिलं तर नेचर, तिचं फार अंडरस्टँडिंग नेचर आहे. आपण पण बराच वेळ झाला आपला इंटरव्ह्यू झाला, आपल्याला पण कदाचित त्याची कल्पना आलीच असेल. दुसरं तिचं केअर, म्हणजे आमच्या माझ्या फॅमिलीच्या बाबतीत, म्हणजे माझ्यावर तर आहेच, म्हणजे माझ्यावर ती एक रिलेशनमध्ये असल्यापासून ते एक मला मला दिसून आलेलंच आहे. पण माझ्या फॅमिलीच्या बाबतीत पण तिचं एक त्या प्रकारचं म्हणजे जी काळजी सर्वांची घेते. आता माझे वडील पण मध्ये कोविडसाठी ऍडमिट होते, त्यासाठी सुद्धा तिथं म्हणजे घरातला डबा पाठवणे, ठीक आहे स्टाफ असतोय स्टाफ करत असतोय, पण स्वतः तिथे जाऊन करणं आणि त्यांना काहीतरी वेगळं खायला द्यायचं, म्हणजे अशा या टाइम्समध्ये एक आपली भावना ही असायलाच पाहिजे. प्रत्येक सुनेची म्हणा किंवा प्रत्येक मुलीची भावना, प्रत्येक मुलाची भावना ही असलीच पाहिजे. ती एक चांगली भावना, केअरिंग नेचर ते एक आहेच. प्लस म्हणजे सपोर्टिव्ह, फार सपोर्टिव्ह. म्हणजे कुठली तरी गोष्ट नवीन करायची, म्हणजे कुठलं तरी इनिशिएट, एखादं बिझनेस म्हणा किंवा एखादं प्रोजेक्ट म्हणा की त्यात इनिशिएटिव्ह घ्यायचं म्हटलं, तसं कुठल्या गोष्टी नाही म्हणून असेल त्यांनी. म्हणजे मग बसून आम्ही म्हणजे ती चर्चा करेल, माझ्यावर बसून म्हणजे मग तासभर चर्चा करेल बाबा त्याचे प्रत्येक गोष्ट. म्हणजे टू साईड्स असतात ऑब्व्हियसली, म्हणजे प्रॉफिट आपल्याला कायम प्रॉफिटच दिसत असतो, पण काही लॉस रिलेटेड गोष्टी पण असतात, त्यामुळे त्या दोन्ही गोष्टी समजून सांगून. पण तिचं नाही कधीच नसते कुठल्या गोष्टीला, प्रत्येक गोष्टीला सपोर्ट असतो. या तीन क्वालिटीज कायमच मला आजपर्यंत माझ्या बरोबर राहिलेले. चेंज काय करावं असं अजून तरी मला 15 वर्ष वाटलेलं नाही, काहीतरी चेंज करायला पाहिजे किंवा. पण हे काय थोडस इमोशनल होते, म्हणजे असं छोटी काही घटना घडली किंवा माझ्या मुलांच्या बाबतीत असेल,
किंवा काही असेल म्हणजे घरात किंवा जसं पेपर्स तुम्ही म्हटला की लगेच इमोशनल होत त्या गोष्टी लगेच. तर आता आपण अशा फॅमिलीमध्ये राहतो की आपण थोडं स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. ह्या गोष्टी घडत राहतात पॉलिटिक्स राजकारण म्हटल्यानंतर या गोष्टी घडत राहतात. दररोज आपल्या बाजूनं सगळं पेपरला चांगलंच येईल असं नसतं किंवा दररोज काही चांगल्याच घटना घडतील असं नसतं. त्यामुळे थोडं स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे आमच्या फील्ड साठी ते इसेन्शियल आहे. आपण तुमची स्टोरी ऐकली लव्ह स्टोरी पासून लग्नापर्यंतचा प्रवास. लग्नाला 5 वर्ष झाली आहेत पण उखाण्याशिवाय लग्न कधीच पूर्ण होत नाही. तर दोघांकडनं एक उखाण होऊन जाते. आम्ही हे उखाणं स्वतःच तयार केलं होतं आमच्या लग्नाच्या वेळेला. कारण आमच्या मी कसं गुजराती फॅमिलीमध्ये होते ना तिथे आम्हाला उखाणं वगैरे नसते. सो वन थिंग आय न्यू की लग्नात उखाणं घ्यावं लागतं. सो ते माझं मी स्वतःच तयार केलं होतं आणि त्यामुळे ते मला आठवतंय. भगवे आहे रक्त त्यांचे आहेत ते कीर्तिमान. ऋतुराज यांचं नाव घेताना मला वाटतो अभिमान. अरे वा खूप छान. थँक्यू सर. आता तुम्ही लग्नात घेतला होता ना? लग्नातला आठवत नाही मला. मी प्रयत्न केला आठवायचा पण अजून तरी काही आठवलेलं नाही आहे. पण मी आता जे तुम्ही सांगितल्यानंतर बघितलं मोबाईल मध्ये एक दिवा दोन वाती दिशा माझी जीवन साथी. अरे वा खूप छान खूप छान. दोघही असेच खूप छान एकत्र राहा. व्हॅलेंटाईन्स डे काय तुम्ही सेलिब्रेट करत नाही? आठवलंय मला माझ्या लग्नात लोकांना. अरे वा होऊन जाऊ दे मग. असं होत शिवरायांचे पाईक आम्ही भगवे आमचे रक्त दिशाचं नाव घेतो हा शिवसेनेचा भक्त. खूप छान दोघांनी खूप छान तयार केलेलं आहे. तुम्ही गिफ्ट एकमेकांना खूप दिले असाल. 10 वर्षाचं रिलेशन 5 वर्षाचं लग्न. पण आमच्याकडून व्हॅलेंटाईन साठी हे गिफ्ट आहे जो की तुम्ही कधीच सेलिब्रेट करत नाही. थँक्यू सो मच. बट वी विल चेरिश इट. जे त्यांच्याकडून मला कधी आलेलं नाहीये तुमच्याकडून आलेलं आहे. ते दोघांसाठी आहे. ते ओपन करायचं. आमच्याकडून तुम्हाला दोघांनाही हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आणि असंच तुमचं प्रेम बहरत राहो आणि असंच तुम्ही खूप छान एकमेकांना समजून घेऊन राहावं याच आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आज आपण हॅपी व्हॅलेंटाईन्स डे म्हणून त्यांना विश केलंय ज्यांनी कधी व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट केलेला नाही. 10 वर्षाचं रिलेशन आहे आणि 5 वर्षाचं लग्न असूनही पण त्यांच्यासाठी 365 दिवस हे प्रेमाचे दिवस असतात. अशा या आपण कपलला भेटलोय ऋतुराज क्षीरसागर आणि त्यांच्या सौभाग्यवती दिशा क्षीरसागर यांना. अशाच काही कपल्सना आपण भेटणार आहोत. त्यांच्या प्रेमाची गोष्ट जाणून घेणार आहोत व्हॅलेंटाईन स्पेशल वीक या कार्यक्रमात पुढच्या एपिसोडमध्ये.